विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकणसाद आता नव्या रंगात नव्या ढंगात तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404449994 आणि 8200847408. सावंतवाडी येथील सिंधू मित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानचे डॉक्टर प्रवीण कुमार ठाकरे यांचा त्यांनी राबवलेल्या अभिनव उपक्रमांसाठी राज्यस्तरीय कोविडचा सन्मान देऊन गौरव करण्यात आला. पाहूयात. डॉक्टर ठाकरे यांच्या कामाची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला. सिंधू मित्र सेवा सहयोग प्रतिष्ठाननं आजवर 17 गावात निशुल्क आरोग्य शिबिर आयोजित केली. हजारो विद्यार्थ्यांची रक्त गट आणि हिमोग्लोबिन तपासणी करून आवश्यक ते औषधोपचार केले. शेकडो विद्यार्थ्यांना छत्री वाटप तसेच स्कूल किट वाटप प्रतिष्ठानद्वारे करण्यात आले. याशिवाय सावंतवाडी ते कोल्हापूर अशी लेख वाचवा लेख शिकवा पदयात्रा करण्यात आली. ही पदयात्रा 40 गावं 3 नगरपालिका आणि 1 महानगरपालिका भागात जाऊन जनजागरण करण्यात आलं. यात 10,000 जास्त लोकांचा समावेश होता. प्रतिष्ठानद्वारे MPSC आणि UPSC बाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आल्यात. अनेक गरजू विद्यार्थ्यांना संपूर्ण आर्थिक सहकार्य देण्यात आलं. राष्ट्रीय स्वीप कार्यक्रमात सहभागी होऊन निवडणूक आयोगास मदत करण्यात आली. लहान मुलं पालक वर्ग यांच्यासाठी कार्यशाळा देखील आयोजित करण्यात आल्या. तसेच ग्रामीण भागातील महिलांसाठी देखील अशा पद्धतीचं मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. शालेय वाचनालयाचा शब्दगंध उपक्रम जिल्ह्यातील 18 शाळांमध्ये चालवल्या जात आहेत. प्रतिष्ठानद्वारे शिवचरित्र व्याख्यान मालेचं आयोजन 5 वर्षांपासून करण्यात येत आहे. जिल्हा कारागृहामध्ये देखील अनेक प्रकारचे उपक्रम आजवर प्रतिष्ठानद्वारे राबवण्यात आले. याचीही दखल घेतली गेली. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.